नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक हिस्टॉरिकल चॅप्टर कव्हर करतोय आणि ह्याचं महत्व हिस्ट्रीमध्ये तर आहेच त्याचबरोबर आपल्या एक्झाममध्ये पण फार महत्व आहे त्याचं एक्झाममध्ये मध्ये पण बऱ्याच वेळेस आपल्याला क्वेश्चन दिसतात ओके आणि तो टॉपिक म्हणजे राष्ट्रीय सभा आणि हा टॉपिक करताना तुम्हाला बऱ्याच वेळेस कंटाळा येतो की आपल्याला हा टॉपिक नकोसा वाटतो बोरिंग वाटतो पण आपण थोड्या इंटरेस्टिंग पद्धतीने आज करूयात आणि हा एकदाच करू जेणेकरून आपण परत कधीच विसरणार नाही ओके okay? तर आपल्या या लेक्चरचा असा आजचा अजेंडा असा आहे की आपण या राष्ट्रीय सभेच्या आधीची पार्श्वभूमी बघणार आहोत त्याचबरोबर राष्ट्रीय सभेची स्थापना कुठल्या कुठल्या लोकांनी मिळून केली या राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट काय होते त्याचबरोबर झालेल्या महत्त्वाच्या सभा त्यांचे अध्यक्ष आणि त्या सभेचे वैशिष्ट्य ओके okay? आणि काही ऐतिहासिक घटना पण आपण अधूनमधून या दरम्यान घडलेल्या बघणार आहोत आणि परीक्षेत आलेले प्रश्न हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि त्याचं स्पष्टीकरण ओके okay? त्याच्यामुळे लेक्चर अतिशय इम्पॉर्टंट आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आता वेळ न तर आपण लेक्चरची सुरुवात करूया तर मित्रांनो आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच सगळे प्रश्न एकदा ओव्हरलुक करून घेऊयात आता मी प्रश्न तुम्हाला एक एक दाखवेल तसा तुम्ही बघत जा पॉज करून वाचा त्या प्रश्नांना आणि सगळ्यात प्रश्न वाचून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत म्हणजे आपण ज्यावेळेस राष्ट्रीय सभेमध्ये शिरल तर त्यावेळेस तुम्ही फक्त लेक्चरला व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये त्यावेळेस तुम्ही काही सुद्धा नोट्स वगैरे बनवू नका हिस्ट्री ऐकल्यासारखं फक्त एक लेक्चर व्यवस्थित शांतपणे ऐका लेक्चर ऐकून झाल्यानंतर परत या आपल्या प्रश्नांचे विश्लेषण सुरू होईल हे पण तुम्ही व्यवस्थित ऐका आणि सगळं झाल्यानंतर लेक्चर संपल्यानंतर पुन्हा एकदा हे लेक्चर चालू करा आणि त्यामध्ये नंतर पॉज करत करत नोट्स काढा ओके आणि त्यावेळेस जे मुद्दे असतील हे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा आणि अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्ही कधीच विसरणार नाही हा पार्ट ओके okay? तर आता आपण फक्त प्रश्न बघू की किती प्रश्न आले होते आणि हे काय क्वालिटीचे प्रश्न आहेत हे प्रश्न तरी तुम्ही व्यवस्थित पॉज करा प्रश्न वाचा मी आता प्रत्येक वेळेस प्रश्न वाचणार नाही फक्त मी एक दोन दोन सेकंदाचा पॉज ठेवाल बट त्यावेळेस तुम्ही पॉज करा प्रश्न वाचा त्याचे ऑप्शन्स वाचा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की काय प्रश्न विचारले जातात ओके okay? आणि मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत तर आता फक्त तुम्ही व्यवस्थित प्रश्न एकदा बघून घ्या तुमच्या सगळ्यांचे हे प्रश्न वाचून झाले असतील आता आपण खऱ्या अर्थाने आपल्या लेक्चरला सुरुवात करतोय तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील त्यातून तर व्यवस्थित लक्ष द्या राष्ट्रीय सभेची तुम्हाला मी पार्श्वभूमी सांगतो ऍक्च्युअली राष्ट्रीय सभा म्हणजे काय असतं की एक असा मंच की आपल्याला तिथं आपल्या भावना व्यक्त करता येतील काही सरकारकडून काही समजा जर काही शोषण झालं तर आपण तिथं जाऊन आपला आवाज उचलू शकल ओके okay, आणि तो म्हणजे ते सगळे मंडळ व्यवस्थित शांतपणे सरकार पुढे त्यांच्या मागण्या मांडतील ओके okay, हे झालं असा एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता आणि त्याला शेवटी मग आपण राष्ट्रीय सभा हे नाव दिलेलं आहे ओके okay, तर राष्ट्रीय सभा हे बनण्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे होतं पहिल्यांदा तर की आपल्याला कळायला पाहिजे होतं की आपल्यावरती अन्याय होतोय मगच आपण असं जाऊन काहीतरी करल तर भारतीयांमध्ये इंग्रजांकडून आपलं शोषण आहे ह्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती कारण त्याच्या आधीच जस्ट आपण बघितलं की अठराशे सत्तावन्नचा उठाव झालेला आहे आणि तो उठाव पण त्यांनी दडपून टाकला इंग्रजांनी आणि ह्याचं तुम्हाला मी दुसरा पार्ट पण सांगतो पण पहिल्यांदा हे तरी मुद्दे व्यवस्थित बघा की इंग्रजांच्या शोषण वृत्तीची आपल्याला जाणीव झाली त्याच्यामुळे आपल्याला कुठंतरी गरज वाटू लागली की आपल्याला असं काहीतरी एक प्लॅटफॉर्म भेटावा की जिथं आपण आपली आवाज उचलाल ओके दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की पाश्चात्य शिक्षणाचा भारतीयांवर झालेला परिणाम या काळामध्येच इंग्रजांनी आपल्याला शिक्षणमध्ये युनिव्हर्सिटीज वेगवेगळ्या फॉर्म केल्या होत्या अठराशे सत्तावन्न मध्ये सुद्धा फॉर्म केल्या होत्या तर त्याच्यामुळे आपल्याला एज्युकेशनची क्वालिटी होती ती सुधारली होती आणि आपण ग्लोबलाईज झालो होतो थोडंफार आणि त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचं नॉलेज भेटत होतं की बाहेर क्रांती वगैरे काय असती हे कळायला सुरुवात झाली होती ओके okay? जे की अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये ती उणीव होती की आपल्याला एवढं बाहेरचं नॉलेज नव्हतं मात्र आता आपण अठराशे ऐंशीपर्यंत पर्यंत आलेलो आहे तर इथं बऱ्याच प्रमाणात शिक्षण वगैरे पसरलं होतं त्याच्यामुळे पाश्चात्य शिक्षणामुळे भारतीयांवर व्यवस्थित परिणाम झाला होता ओके त्याचबरोबर आपले समाज सुधारकांनी केलेलं कार्य आपले समाजसुधारक आपल्या समाजासाठी किती झडतायत हे लोकांना कळायला लागलं होतं त्याचबरोबर दळणवळण प्रक्रिया सुधारली होती जस्ट रेल्वेज आल्या होत्या रेल्वेजमध्ये चांगली डेव्हलपमेंट झाली होती त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी सोपी झाली होती लोकांपर्यंत जायला वर्तमानपत्र पण आले होते त्या काळामध्येच तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा इफेक्टिव्ह रोल आहे या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये ओके आणि सगळ्यात मुख्य म्हणजे की या सर्व पार्श्वभूमीवर भारतीयांना एकत्रित आणणारी संघटना असावी या विचारातून ब्रिटिश प्रशासनाच्या सहानुभूतीने डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला राष्ट्रीय सभा स्थापन करण्यात आली ओके म्हणजे राष्ट्रीय सभा ही कुठल्या भारतीयांनी स्थापन केलेली नाही आहे फक्त ह्याच्यामध्ये ब्रिटिश प्रशासनाच्या सहानुभूती आपल्याला भेटलेली आहे म्हणजे ब्रिटिश प्रशासनातले काही रिटायर्ड लोक होते ह्यांनी मिळून ही अठराशे पंच्याऐंशीला राष्ट्रीय सभेची स्थापना केली ओके आता ह्याच्यातला एक दुसरा पण पॉईंट आहे मी पण तुम्हाला तो हळूहळू सांगतो की आता तुम्हाला कळल की ही राष्ट्रीय सभा कशी फॉर्म झाली तर ज्या रिटायर्ड अधिकाऱ्यांबद्दल मी बोलत होतो जे रिटायर्ड ब्रिटिश अधिकारी होते त्याच्यामध्ये होते महत्वाचे म्हणजे एलन ऑक्टेव्हन ह्युम तर ह्यांनी ऑलरेडी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली होती मात्र त्याचंच रूपांतर नंतर डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये आपल्या भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये झालं ओके ही राष्ट्रीय सभा म्हणजे सध्याचं काँग्रेस ओके फक्त म्हणजे हे रा, राहुल गांधी येत आत्ता त्या काळचे चेहरे वेगळे होते तर एलन ह्युम यांच्यासोबत आणखीन दोन ब्रिटिश अधिकारी सुद्धा होते एक म्हणजे सर विल्यम वेडरबर्ग आणि सर हेनरी कॉटन हे दोन्ही पण व्यक्ती निवृत्त ब्रिटिश अधिकारीच होते हे महत्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय सभेला स्वतः पाठिंबा हा त्या काळातल्या वॉयस रायने दिलेला आहे लॉर्ड डफरींनी हे पण विसरू नका लॉर्ड डफरींनी याला पाठिंबा दिलेला आहे आता एलन व्युम हे जे यांनी स्थापना केलेली आहे अठराशे ब्याण्णवपर्यंत ते राष्ट्रीय काँग्रेसचे सचिवपदी सुद्धा होते तर आता हे सगळी सभा वगैरे फॉर्म झालेली आहे आता ह्याचे अधिवेशन चालू करायचे होते तर पहिलं अधिवेशन घ्यायची वेळ आली तर सगळ्यांनी ठरवलं की पुण्यामध्ये घेऊ पण पुण्यामध्ये त्या काळात प्लेगची साथ पसरली होती तर त्याच्यामुळे पुण्यात न घेता मुंबईला अधिवेशन घेतलं तर अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी या काळामध्ये पहिलं अधिवेशन झालेलं आहे चार दिवस चाललं गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात अधिवेशन झालेलं तर ह्याचे अध्यक्ष कोण होते तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस येऊन गेलेला आहे तर रमेशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते एकूण बहात्तर प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते हा पण आकडा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे सेव्हन्टी टू प्रतिनिधी आले होते कारण आपण आता प्रश्न बघितले त्याच्यामध्ये असा प्रश्न एक होता की तिथं सेव्हन्टी थ्री आकडा दिलेला तर तुम्हाला तिथे योग्य विधान ओळखायचं होतं तर अशा केसमध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं तर हे आकडा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे बहात्तर प्रतिनिधी आले होते पहिल्या सभेसाठी ओके तर आता आपण या लेक्चरमधून तुम्हाला आतापर्यंत कळाला असेल की भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड काय होतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल वाचताना की सर आपण ही जी स्थापना करतोय राष्ट्रीय सभेची ही आपल्या देशाच्या हितासाठी करतोय इंग्रजांच्या विरोधासाठी करतोय तर मग ही इंग्रजांनी स्थापन केली ना बरोबर आहे ना तीन तीन ब्रिटिश अधिकारी आहेत आणि स्वतः लॉर्ड डफरीन सुद्धा पाठिंबा देतोय म्हणजे काय भानगड आहे तर हीच जी भानगड आहे त्यालाच नाव आहे सेफ्टी वॉल थेरी आता ती थेरी काय सांगते हे आपण बघू सेफ्टी वॉल थेरी आता या पुस्तकी भाषेमधून आपण पहिल्यांदा बघू की काय काय सांगते पुस्तक आपल्याला तर भारतीयांच्या मनातील असंतोषाला वाट देण्यासाठी तत्कालीन व्हॉइस रॉय डफलिनने काँग्रेस स्थापनेला हातभार लावला यालाच सेफ्टी वॉल थिअरी असे म्हणतात ही झाली आपल्या पुस्तकातली व्याख्या लाला लजपत राय या सेफ्टी वॉल थिअरी बद्दल काय म्हणतात म्हणजेच या काँग्रेस बद्दल काय म्हणतात काँग्रेसने इंग्रजांच्या संरक्षणासाठी सुरक्षा झडप म्हणजेच सेफ्टी वॉल म्हणून कार्य करावे या दृष्टिकोनातून हो काँग्रेसच्या स्थापनेसाठी प्रोत्साहन दिले गेले ओके गे? आणि फक्त संरक्षण नाही तर इंग्रजी सत्ता अधिक बळकट करणे हा देखील याचा उद्देश आहे राजकीय तक्रारींचे निर्मूलन करणे हा दुय्यम हेतू होता हे सगळे विचार आपल्या लाला लजपत राय यांचा आहे योमेशचंद्र बॅनर्जी जे की आपल्या राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते हे सुद्धा म्हणतात की काँग्रेसचा विचार डफरींच्या मेंदूतून उत्पन्न झाला होता म्हणजे डफरींच्या डोक्यातून आला होता असं त्यांना म्हणायचं त्यांनी आपल्या इंडिया पॉलिटिक्स नावाच्या पुस्तकामध्ये असं म्हणलेलं आहे त्याचबरोबर गिरीश मुखर्जी आणि सी एफ अँड्यूज यांनी एकोणीसशे अडोतीसमध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे द राईज अँड ग्रोथ ऑफ काँग्रेस इन इंडिया या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी सुरक्षा झडप हा सिद्धांत स्वीकार केलेला आहे असं म्हणलेलं आहे ओके आणि काही विचारवंत असे सुद्धा आहेत की असं म्हणतात की हे सेफ्टी वॉल थेरी वगैरे काही नव्हती तर त्याच्यामध्ये आहेत बिपिन चंद्र तर ते म्हणतात की काँग्रेस स्थापनेसंदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांत हा दंतकथा आहे आणि असा दंतकथा आहे म्हणून त्यांनी या सिद्धांत नाकारलाय ओके त्याच्यामुळे नाण्याच्या दोन्ही पण बाजू आहेत एक काही जण म्हणतात की सेफ्टी वॉल थेअरी होती काही जण म्हणतात की ही थेरी नव्हती आता मी तुम्हाला हे थेअरी होती किंवा नव्हती याच्यामध्ये न पडता मी तुम्हाला हे थेरी म्हणजे काय हे सांगतो तुम्हाला सरळ तर फॉर uh, एक्झाम्पल एक uh, कुकर आहे आणि त्या कुकरमध्ये तुम्ही शिट्टी बसवली नाही फक्त पक्क झाकण लावून टाकलं तर काय होईल ज्यावेळेस तिथं आतमध्ये एकदम प्रेशर क्रिएट होईल वाफेचं त्यावेळेस शेवटी ते टोपन तुटून कुकरचा ब्लास्ट होऊन सगळं हवा बाहेर निघून जाईल आणि प्रेशर रिलीज होईल पण जर कुकरला वरती शिट्टी बसवली तर काय होईल ज्यावेळेस आतमध्ये हवा गरम झालेली असती तर त्यावेळेस हळूहळू त्या शिट्टीतून हवा निघून जाईल जसं की अठराशे सत्तावन्नचा उठाव हा अचानक घडून आला होता ब्रिटिश त्यावेळेस शासन प्र प्रिपेअर नव्हते या सगळ्यांसाठी आणि तो थोड्या प्रमाणात होता म्हणून वाचले पण आता अठराशे आपण पंच्याऐंशी मध्ये आलेलो आहे आपल्या इथं एज्युकेशन पसरलंय आपल्याला माहीत झालंय की जगात काय सुरू आहे आणि आपल्या भारतामध्ये काय सुरू आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये इंग्रजांबद्दल प्रचंड चीड होती तर शेवटी काय होईल त्यांनी अन्याय करतील 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 आपण सहन करल मात्र एक अशी वेळ येईल की सगळ्यांचा असंतोष जो आहे हा एकदम अठराशे सत्तावन्नच्या उठावापेक्षा जास्त जोरात बाहेर पडेल ओके okay, म्हणजे त्यावेळेस इंग्रजांना पळायची पण सोय नाही राहणार तर त्याच्यामुळंच अशी काहीतरी एक सभा असावी आणि तिथं वेळच्या वेळी त्यांनी त्यांचं प्रेशर येऊन रिलीज करावं असा या सेफ्टी वॉल थेअरीचा अर्थ आहे काल म्हणजे जर कुणाला काही राग आला चिड झाली तर तो काय करेल नॅशनल काँग्रेसमध्ये येईल आणि तिथं त्याचे मुद्दे मांडेल मग नॅशनल काँग्रेसमधले लोक जे आहेत हे शांतपणे शिस्तीत हे सगळे मुद्दे सरकारमध्ये मांडतील आणि मग सरकार त्या पॉईंटवरती विचार करेल ओके म्हणजे या दृष्टीने काय होईल तर कुकरमध्ये प्रेशर एवढं जास्त झालेलं असलं तरी सुद्धा जरी शिट्टी बसवली तर तिथून हवा व्यवस्थित जाऊन प्रेशर रिलीज होईल आणि इंग्रज सेफ राहतील ओके okay? तर हे साली सेफ्टी वॉल थेअरी आता काँग्रेसच्या बरेच असे आहेत की बरेच लोक म्हणतात की काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ही सेफ्टी वॉल थेअरी इन्वॉल्व्ह होती बरेच जण म्हणतात की नव्हती तर ते काय म्हणतील ते म्हणू द्या बट आपल्याला तर आता सेफ्टी वॉल थेअरी कळाली आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्यांकडे बोलूत तर आत्तापर्यंत आपण ही राष्ट्रीय सभा फॉर्म केलेली आहे की कुणी कुणी फॉर्म केली हे पण बघितलं सेफ्टी वॉल थेरी काय असते थे हे पण बघितली आता या राष्ट्रीय सभेचे ध्येय काय होते उद्दिष्ट काय होते हे बघू बरेच ध्येय होते मोजके आहेत तिथं ते म्हणजे देशबंधुत्वाची भावना प्रत्येकामध्ये वाढवणे जातीय धार्मिक व वंशिक भेदाभेद दूर करणे देशहिताच्या भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांवरती चर्चा करून शासनापुढे मांडणे हे चर्चा करून शासनापुढे का मांडायचे कारण हे जे राष्ट्रीय सभेचे मेंबर होते म्हणजे काँग्रेसचे जे मेंबर होते या सगळ्या मेंबर्सचा ब्रिटिशांच्या न्याय व्यवस्थेवरती अतिशय दृढ विश्वास होता आता कसा काय होता ते त्यांनाच माहिती पण विश्वास होता त्यांचा ओके तर ह्या सगळ्या मुद्द्यांवरती एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्याच्यामुळे हे राष्ट्रीय सभेचे जे ध्येय आहेत हे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आता आपण राष्ट्रीय सभा स्थापन करण्यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या व्यक्ती होत्या त्या सगळ्या व्यक्ती एकदा बघू तर या त्या व्यक्ती आहेत अतिशय महत्वाच्या आहेत एक्झाममध्ये आतापर्यंत प्रश्न आलेले नाहीये पण आपण तयारीत असं आणि आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या व्यक्तींचा याच्यामध्ये सहभाग होता तर सगळी नावं तुम्ही पण एकदा व्यवस्थित वाचा आणि हे लक्षात ठेवण्याचा तरी प्रयत्न करा ऍटलीस्ट की कुठले महाराष्ट्रीयन होते याच्यामध्ये ओके तर मी काही नाव वाचतो इथं डॉक्टर भांडारकर आहेत त्याबरोबर न्यायमूर्ती रानडे आहेत गोपाळ गणेश गोखले न्यायमूर्ती चंदावरकर फिरोज शाह मेहता सुद्धा होते दादाबाई नवरोजे आहेत दिनशाह वाचशा त्याचबरोबर कृष्णाजी लक्ष्मण नुलकर त्याचबरोबर तेयबजी पण होते अशा तेरा व्यक्ती आहेत महाराष्ट्रामधल्या या सगळ्या तुम्ही सुद्धा एकदा ओव्हरलुक करा आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ आणि या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते महत्वाच्या सभा कशा होत्या आणि या सभा दरम्यान काय हिस्टॉरिकल गोष्टी घडल्यात या सगळ्या आपण व्यवस्थित बघूत इथं आपल्या या राष्ट्रीय सभांचे वर्ष दिलेले आहेत स्थळ दिलेत म्हणजे कुठं घडली आहे कुठं झाली हे सभा त्याचे अध्यक्ष कोण होते आणि कुठव्या क्रमांकाची ही सभा होती दिवाई दिवाई तर ही नावं तुम्ही पण लक्षात ठेवायचीच आहेत इथं मोजक्याच आहेत आणि आपण याला प्रत्येक इयरवाईज डिव्हाइड करून लक्षात ठेवलं तर लक्षात राहू शकतं हे ठेवणं बट आपण ठेवायचंच आहे आता एलचे कॅप्टन कुठल्या टीमचे काय आपण लक्षात ठेवतोच ना आता हे तसंच लक्षात ठेवायचं की मुंबईमध्ये एक मॅच झाली हे पहिलं अधिवेशन होतं तर त्याचे त्याचे कॅप्टन कोण होते तर व्यमेशचंद्र बॅनर्जी हे अशा पद्धतीने व्यवस्थित लक्षात ठेवा एनी हाव लक्षात राहीलच मग आणि ठेवायचंच आहे कारण एक्झाममध्ये मध्ये प्रश्न विचारतात तर अठराशे पंच्याऐंशीला ला सीझन सुरू झाला आहे मुंबईमध्ये यमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते आणि असे पहिले ख्रिश्चि अध्यक्ष सुद्धा होते तर ख्रिश्चन समाजाचे हे पहिले व्यक्ती अठराशे शहाण्णवला कोलकाता मध्ये झालेल्या दुसरा अधिवेशन याच्यामध्ये लक्षात ठेवा की चारशे छत्तीस प्रतिनिधी आले होते पहिल्या पहिल्या अधिवेशनामध्ये आपण बघितले सेव्हन्टी टू प्रतिनिधी आले होते आणि दुसऱ्या अधिवेशनामध्ये चारशे छत्तीस फोर थर्टी सिक्स याचे अध्यक्ष होते दादाबाई नवरोजी आणि हे असे पहिले पारशी व्यक्ती होते म्हणजे जे अध्यक्ष झालेत म्हणजे पहिले पारशी अध्यक्ष झालेत ते तिसरं अधिवेशन झालं चेन्नईमध्ये ह्याचे अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी हे मुस्लिम व्यक्ती होती आणि अशी पहिली मुस्लिम व्यक्ती जी अध्यक्ष बनली आहे हे तिसरं अधिवेशन होतं आणि चौथं अधिवेशन झालं अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये अलाहाबाद मध्ये झालेलं आहे जॉर्ज युल हे त्याचे अध्यक्ष होते आणि हे पहिली परकीय व्यक्ती जे आपल्या काँग्रेसच्या अध्यक्ष झालेत अशी ही पहिली व्यक्ती आहे जॉर्ज युल ओके पहिले चार तरी तुम्हाला ॲज इट इज लक्षात राहिले पाहिजेत पंच्याऐंशीपासून पासून सुरू झालं आहे पर्यंत पंच्याऐंशी झालं मुंबईमध्ये त्याचे अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले ख्रिश्चन व्यक्ती त्यानंतर झाले कोलकातामध्ये दादाबाई नवरोजी हे पहिले फारशी व्यक्ती चेन्नईमध्ये झालं त्यानंतरचं तिसरं बदरुद्दीन तैयबजी होते त्याचे अध्यक्ष हे पहिले मुस्लिम व्यक्ती आहेत जे अध्यक्ष झालेत आणि चौथं झालं अलाहाबादमध्ये त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज युल आणि हे पहिले परदेशी व्यक्ती जे आपल्या नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष झालेत ओके ही नावं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा पहिले चार तरी ॲज इट इज लक्षात राहिले पाहिजेत त्यानंतर अठराशे नव्वदमध्ये मध्ये एक अधिवेशन झालं आपण आता मधले काही काही स्किप करतोय जे महत्वाचे आहेत तेवढेच बघतोय तर, तर वैशिष्ट्यपूर्ण होते त्यामुळे आपण हे बघतोय अठराशे नव्वदमध्ये मध्ये जे अधिवेशन झालं कोलकातामध्ये अधिवेशन झालं आहे तर कोलकाता युनिव्हर्सिटीच्या पहिला महिला पद पदा पदवीधर त्यांचं नाव आहे कादंबिनी गांगुली तर यांनी भाषण दिलं होतं महिलांच्या हक्कांसाठी आवाज उचलला होता त्याच्यामुळे हे पण महत्वाचं आहे कुठल्या याच्या कुठल्या अधिवेशनामध्ये असं झालं होतं विचारलं तर अठराशे नव्वदच्या अधिवेशनामध्ये त्यानंतर ता अठराशे ब्याण्णवला एक अधिवेशन झालं ते ऍक्च्युली लंडनला होणार होतं पण लंडनमध्ये त्या काळात इलेक्शन चालू होतं त्याच्यामुळे ते, ते परत अलाहाबादमध्येच घेण्यात आलं आणि तिथं सुद्धा आपले व्यमेशचंद्र बॅनर्जी हे दुसऱ्यांदा सभेचे अध्यक्ष बनलेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा आता आपण पासून ते एकोणीसशे अकरा पर्यंत जे जे महत्वाचे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन घडलेत आणि त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत हे पण आता बघूत तर एकोणीशे मध्ये अधिवेशन झालं होतं लाहोरमध्ये त्याचे अध्यक्षस्थान होतं नारायण चंद्रवारकर यांच्याकडे आणि हे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत त्याच्यामुळे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत तर एकोणीसशेचं जे अधिवेशन होतं त्याचं अध्यक्षस्थान हे नारायण चंदवारकर यांच्याकडे होतं आणि हे मराठी व्यक्ती होते एकोणीसशे पाच मधलं अधिवेशन हे बनारस मध्ये झालं होतं ज्याचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण याच अधिवेशनामध्ये स्वदेशीचा स्वदेशी आपले स्वदेशी तंत्र आहे असा ठराव सुद्धा पास केला होता ओके म्हणजे स्वदेशीला आपण प्राधान्य दिलं होतं एकोणीसशे पाच मध्येच तुम्हाला माहिती असेल बंगालची फाळणी झाली होती सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच ला ओके ही तारीख क्रॉस चेक करा सोळा ऑक्टोबरचा आहे का सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच ला बंगालची फाळणी झाली होती आणि त्याच दिवशी बंगालमध्ये शोक दिवस सुद्धा पाळण्यात आला होता एकोणीसशे सहा मध्ये आता येऊ आपण तर एकोणीसशे सहा मध्ये अधिवेशन कोलकातामध्ये झालं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी तीन वेळा अध्यक्ष झालेले आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि या अधिवेशनामधले महत्वाची घटना म्हणजे स्वराज्य हे ध्येय निश्चित करण्यात आलं होतं ओके आणि एकोणीसशे सहा मध्ये आणखीन एक घटना घडली होती ती म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना सुद्धा एकोणीशे सहामध्येच झालेली ढाकामध्ये स्थापना झाली होती आणि आगा खान यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली होती तुम्हाला कुणाला जर आगा खान यांचं पूर्ण नाव माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेंशन करा थोडी युनिक गोष्ट कमी जणांना माहिती असती ही आता आपण एकोणीसशे सात मध्ये येऊ तर एकोणीसशे सात मध्ये अधिवेशन हे मध्ये झालं होतं आणि त्याचं अध्यक्षस्थान डॉक्टर बिहारी बोस यांच्याकडे होतं हे तेविसावं नॅश नॅशनल नाश... काँग्रेस अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेस हे विभागलं गेलं होतं जहाळ आणि मवाळ या दोन गटांमध्ये तर हे तुम्ही लक्षात ठेवायचंय कुठं काँग्रेस विभागलं गेलं होतं म्हणजे कुठल्या अधिवेशनामध्ये तर सुरतच्या अधिवेशनात ज्याचे अध्यक्षस्थान होतं राज बिहारी बोस यांच्याकडे एकोणीसशे सात मध्ये आणखीन एक घटना घडली होती जर्मनीमध्ये स्टुटगार्ड येथे आपल्या हिंदुस्थानाचा तिरंगा पहिल्यांदा इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट झाला होता आणि तो म्हणजे मादाम कामा यांनी रिप्रेझेंट केला होता जे आपला तिरंगा होता त्यावेळेसचा त्याचं डिझाईन आपल्या वीर सावरकर यांनी केलं होतं ते डिझाईन आणि आत्ताचं डिझाईन याच्यामध्ये फरक आहे त्या का तो जो तिरंगा होता त्याच्यामध्ये वंदे मातरम लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये व्हाईट कलर नव्हता आत्ताच्या तिरंग्यामध्ये व्हाईट कलर आहे आणि त्याच्यामध्ये आठ फुलंसुद्धा सुद्धा वेगवेगळ्या कलरची होती म्हणजे लोटस होते ते आठ आणि ते आपले जे प्रिन्सली स्टेट होते त्या ते काळातले तर ते त्याचं रिप्रेझेंटेशन करत होते आणि त्याचबरोबर एक सूर्य आणि एक चंद्र सुद्धा होता तर असे वेगवेगळे प्रतीक म्हणून यूज केले होते त्याच्यात तर तो इंटरनॅशनल लेवलला पहिल्यांदा मादाम कामा यांनी रिप्रेझेंट केला होता जर्मनीमध्ये हे पण तुम्ही लक्षात ठेवा हे मी दोन एकोणीसशे पाच एकोणीसशे सहा आणि एकोणीसशे सात एक हे ओळीने तीन अशा महत्वाच्या घटना आहेत त्यामुळे माझ्या पण व्यवस्थित त्या लक्षात राहिलेल्या आहेत आणि एकोणीसशे सात मध्ये सुद्धा कधी म्हणाल तर बावीस ऑगस्टला बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात ला, एक ला स्टुटाट जर्मनीमध्ये एकोणीसशे पाच मध्ये काय घडलं होतं तर बंगालची फाळणी झाली होती एकोणीसशे सहा मध्ये काय झालं तर मुस्लिम लीगची स्थापना झाली होती आणि एकोणीसशे सात ला आपला तिरंगा हा इंटरनॅशनल लेव्हलला रिप्रेझेंट झाला आता आपण एकोणीसशे नऊ मध्ये येऊ तर एकोणीसशे नऊचं अधिवेशन एवढं महत्वाचं नाहीये फक्त हे पंचवीसाव्या नंबरचं अधिवेशन होतं त्याच्यामुळं महत्वाचं आहे आणि याचे अध्यक्षस्थान होतं मदन मोहन मालवी यांच्याकडं आणि हे अधिवेशन झालं लाहोरला आता एकोणीसशे अकरामध्ये मध्ये येऊ आपण तर एकोणीसशे अकराचं अधिवेशन झालं होतं कोलकातामध्ये याचे अध्यक्षस्थान होतं भीषण नारायण दर यांच्याकडं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या हिंदुस्थानाचं राष्ट्रगीत हे सर्वप्रथम या अधिवेशनातच गाण्यात आलेलं ओके तर हे पण लक्षात ठेवायचं तुम्ही आपलं राष्ट्रगीत कधी गाण्यात आलं तर एकोणीसशे अकराच्या कोलकाता या अधिवेशनामध्ये ज्याच्या अध्यक्षस्थान होतं भीषण नारायण दर यांच्याकडे एकोणीसशे अकरामध्येच आणखीन एक महत्वाची घटना घडली होती ती म्हणजे बंगालची फाळणी रद्द झाली होती आपण बघितलं एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालची फाळणी झाली होती सोळा ऑक्टोबरला आणि परत बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी दिल्ली दरबारमध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती आणि आपली जी राजधानी आहे आपल्या हिंदुस्थानाची ही कोलकात्याहून दिल्ली करण्यात आली होती तर एवढ्या सगळ्या महत्वाच्या घटना होत्या एकोणीशे पासून ते एकोणीसशे अकरा पर्यंतच्या हा टाइम स्पॅन महत्वाचा आहे बऱ्याच महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत इथं आणि आपण बऱ्यापैकी सगळ्या कव्हर केलेल्या आहेत ओके पुढच्या मुद्द्यांकडे वळू आपण तर मित्रांनो आतापर्यंत आपण दोन स्लॉटमध्ये या राष्ट्रीय सभा बघितल्यात तर अठराशे पंच्याऐंशी पासून ते आपण अठराशे ब्याण्णव पर्यंत आलेलो होतो त्यानंतर एकोणीशे पासून ते एकोणीसशे अकरा याच्यात जी अधिवेशनं झाली महत्वाची ही आपण कव्हर केलीत आता आपण एकोणीसशे सोळापासून पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला स्वातंत्र्य भेटेपर्यंतचे अधिवेशन बघू तर एकोणीसशे सोळापासून पासून सुरुवात करूया तर लखनौ इथं अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते बाबू मुजुमदार हे बत्तीसावं अधिवेशन होतं महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये जहाळ आणि मवाळ यांची युती झाली आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची सुद्धा युती झाली एकोणीसशे सतरामध्ये कोलकाता इथं अधिवेशन झालं हे महत्वाचं आहे कारण याच्या अध्यक्षा ज्या होत्या या होत्या अॅनिबेझंट आणि ह्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या राष्ट्रीय सभेच्या ओके या अधिवेशनाच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा विचारलं तर अॅनिबेझंट पण त्या पहिल्या भारतीय व्यक्ती भारतीय स्त्री आहेत का तर नाही आहेत पहिल्या भारतीय स्त्री आहेत सरोजिनी नायडू ते बघूत आपण पुढं तर, तर एकोणीसशे वीसमध्ये मध्ये एक झाले तर ते झालं नागपूरमध्ये झालं त्याचे अध्यक्ष होते चक्रवर्ती राघावाचार्य हे छत्तीसावं अधिवेशन होतं आणि हे महत्त्वाचं आहे कारण याच अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा ठराव मांडण्यात आला असहकाराचा ठराव संमत झाला ओके आणि एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये जे एक अधिवेशन झालं जे सरोजिनी नायडू तिथे अध्यक्ष होत्या ते कानपूरमध्ये झालं होतं आणि सरोजिनी नायडू अध्यक्ष बनल्यामुळं त्या पहिल्या भारतीय महिला होत्या की ज्या या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष आहेत ओके त्यानंतर एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये लाहोरमध्ये अधिवेशन झालं लाहोर त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते हे चौ चव्वेचाळीसावं अधिवेशन होतं आणि याच्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य ठराव संमत करण्यात आला म्हणजे आपल्याला आता संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे होतं एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये कराची इथं अधिवेशन झालं ह्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल हे पंचेचाळीसावं अध्यक्ष पंचेचाळीसावं हे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन होतं आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूलभूत हक्कांचा ठराव संमत करण्यात आला हे पण लक्षात ठेवा पंचेचाळीसाव्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा था, ठराव संमत करण्यात आला होता कराचीमध्ये अधिवेशन झालं होतं अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल एकोणीसशे छत्तीस मध्ये फैजपूर येथे फैजपूर तुम्हाला माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामधलंच आहे ओके फैजपूर कुठल्या जिल्ह्यामध्ये हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा जर तुम्हाला माहिती असेल तर फैजपूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते या अधिवेशनाचे पन्नासावं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे की ग्रामीण भागातील हे पहिलं अधिवेशन होतं ओके तर हे सुवर्ण महोत्सवी निमित्त म्हणून हे तिथं फैजपूरमध्ये आयोजित करण्यात आलं आपल्या महाराष्ट्रामधलंच एक गाव आहे तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काही काही आहेत त्या म्हणजे की महात्मा गांधीजी हे एकदाच अधिवेशनाचे अध्यक्ष बनले आहेत एकोणीसशे चोवीसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले होते ते आणि लोकमान्य टिळक एकदा पण अध्यक्ष बनले नाहीत जर वन लाईनरमध्ये क्वेश्चन आला एखादा तर विचारू शकतात की खालीलपैकी कुठली व्यक्ती राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष नव्हत्या तर ऑप्शन तुम्हाला लोकमान्य टिळक पण दिसेल मग तुम्हाला वाटेल की लोकमान्य टिळक तर असतीलच अध्यक्ष बट फॅक्ट की लोकमान्य टिळक हे एकदा पण राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झालेले नाही आहेत आणि स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आचार्य जे बी कृपलानी हे एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीसमध्ये मध्ये राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जे बी कृपलानी हे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपले राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते इथं काही महाराष्ट्रात झालेल्या राष्ट्रीय सभा आहेत तुम्ही एकदा त्याच्यातून व्यवस्थित नजर फिरवा आपण याच्यापैकी तिकडं ऑलरेडी बघितल्या होत्या अशा पण असतील पण तुम्ही याच्यातून एकदा ओव्हरलुक करा कारण महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या झाल्या एखादा प्रश्न असा आला तर आपले मार्क तिथे नको जायला तर ह्याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्या ह्याची नाव व्यवस्थित नोट डाऊन पण करा ओके राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या महिला या इथे मेन्शन केलेल्या आहेत आत्तापर्यंत म्हणलं जर काँग्रेसचा जरी आत्ताच्या काँग्रेसचा जरी विचार केला तर एकूण पाच महिला झालेल्या आणि स्वातंत्र्यापूर्वीचा जर विचार केला तर तीन महिला झाल्या होत्या अध्यक्षा ओके कुठल्या कुठल्या तीन तर पहिल्यांदा आपण बघितलंय की बेझन झाल्या होत्या एकोणीशे सतराच्या अधिवेशनामध्ये कोलकातामध्ये झालं होतं त्या ते अधिवेशन त्यानंतर सरोजिनी नायडू झाल्यात एकोणीसशे पंचवीसला की कानपूरला झालं होतं त्यानंतर सेन गुप्ता हे एकोणीसशे तेहतीसमध्ये झाल्यात आणि बहुतेक अधिवेशन ते कोलकातामध्ये झालेलं आहे तुम्ही क्रॉस चेक करा तरी सुद्धा त्यानंतर स्वातंत्र्यानंतर म्हणाल तर इंदिरा गांधी झालेल्या सोनिया गांधी ओके हे काही एवढे महत्वाचे नाही आहेत पण पहिले तीन नावं तरी लक्षात ठेवा आतापर्यंत आपण राष्ट्रीय सभा ही फार चांगल्या पद्धतीनं कव्हर केलेली आहे तुम्हाला फक्त आपल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण कोण होते तर सगळ्यांचे इमेजेस तुम्हाला इथून पुढे दिसतील ते एकदा व्यवस्थित बघा आणि इमेजेस बघून झाल्यानंतर आपण जे आपण स्टार्टिंगला पहिल्यांदा क्वेश्चन बघितले तर ते सगळे आपण तिथं सॉल्व करू पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या एकदा ओवरलुक करा आणि त्याच्या खाली असं मेन्शन सुद्धा आहे की कि ते किती वेळेस आणि कुठल्या सभेमध्ये अध्यक्ष होते म्हणजे कुठल्या ठिकाणच्या सभेमध्ये अध्यक्ष होते त्याच्यामुळे तो व्ह्यू पण एकदा घ्या आणि मग आपण क्वेश्चन सॉल्व करू पिक्चर्स बघितले असतील प्रत्येकाचे प्रत्येक अध्यक्षांचे आणि कुठल्या कुठल्या अधिवेशनात ते अध्यक्ष होते म्हणजे कुठल्या गावच्या अधिवेशनात होते तर ते पण तुम्हाला कळालं असेल ओके आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे लेक्चर डाउनलोड नका करत जाऊ कारण डाउनलोड केल्यावरती आपण काय करतो की आपल्याला जो पाठ बघायचा ना तिथे नेतो आणि तिथे व्यवस्थित मग बघतो आणि मग ते पुढं ढकलत ढकलत बघणं चालू असतं पाठीमागं घेऊन बघणं चालू असतं तर तसं नका करू डायरेक्टली युट्यूबवरती बघा तिथं मोबाईलवरती जर बघत असेल तर सेव्ह फॉर ऑफलाईन असा काहीतरी ऑप्शन असतो तर तिथं तुम्ही जर जाल ना तर तुमच्याकडे ते चॉईस नाही राहत की तुम्ही पुढे ढकलायचं आहे ओके ते लोड होत नाही मग तर त्याच्यामुळे असं व्यवस्थित एक साथच बघत जा लेक्चरला डाउनलोड केल्यानंतर ले आपण करतोच की पाठ नको नको वाटला की आपल्याला बोर झाला की आपण स्किप करतो ओके तसं नाही करायचं पण आता आपण प्रश्न सॉल्व्ह करू चला आ, तर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर प्री मध्ये दोन हजार चौदामध्ये मध्ये हा प्रश्न आला होता की पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे दोन विधानं दिलेत योग्य विधान विचारले लक्षात ठेवा पहिला अ मध्ये म्हणतात की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात त्र्याहत्तर प्रतिनिधी उपस्थित होत्या चुकीचं हे बहात्तर प्रतिनिधी होत्या आपल्याला माहिती आहे दुसऱ्या अधिवेशनात जर विचारलं पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये तर चारशे छत्तीस प्रतिनिधी आहेत ओके आणि ब विधान काय सांगतंय की सर एओ ह्युम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल म्हणून कार्य करण्यास कार्य कराव्यास सांगितले तर हे बरोबर आहे की बी केवळ बी बरोबर आपला आन्सर राहील ओके सेफ्टी वॉल म्हणून त्यांनी कार्यक्र्या सांगितलं होतं आपल्या आयोगाने पण हेच अपेक्षित ठेवलं होतं की यांनी एओह यांनी सेफ्टी वॉल म्हणूनच कन्सिडर केलं राष्ट्रीय काँग्रेसला तर बरोबर आहे केवळ दोन म्हणजे केवळ बी बरोबर हे आपला आन्सर आहे पुढचा प्रश्न बघू असिस्टंटच्या प्री मध्ये आला होता दोन हजार पंधराला हा प्रश्न अठराशे एकोणनव्वदच्या मुंबईतील इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला प्रतिनिधी कोण होत्या महाराष्ट्रातल्या दोन महिला प्रतिनिधी आता जर नावं वाचाल तर तुम्हाला लगेच कळून येईल आपण पंडिता रमाबाईंचा या दर या अधिवेशनात जरी आपण आता उल्लेख नसेल केला तरी आपण ज्यावेळेस पंडिता रमाबाईंचं लेक्चर बघितलं होतं तर तिथं आपण उल्लेख केला होता की नॅशनल काँग्रेसमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांना दोन्ही इन्स्टिट्यूट कडून सहभाग होता एक जे की एक मद्यपान प्रतिबंधक जे मंडळ होतं त्याच्या विरोधात पण केलं होतं त्याच्याकडून सुद्धा रमाबाईंचं रिप्रेझेंटेशन होतं त्याचबरोबर आर्य महिला समाजाचं सुद्धा रिप्रेझेंटेशन म्हणून पंडिता आरामाबाईंकडेच होतं तर पंडिता रमाबाई तर आपला आन्सरमध्ये आहे ऑप्शनमध्ये आहे तर पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर या दोन महिलांचा महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यात प्रति म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं होतं ओके आणि मुंबईचं जे अधिवेशन झालं इंडियन नॅशनल काँग्रेसचं त्याचे अध्यक्ष आपण आधी बघितले नव्हते तर अठराशे एकोणनव्वदच्या मुंबईच्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत हे आहेत विल्यम वेटबर्ग ओके okay? जे पहिले तीन इंग्रज लोक बघितले आपण तर त्यापैकी एक जे आहेत सर विल्यम वेटबर्ग तर ते या मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर या प्रश्नाचा आपला आन्सर आहे दोन हा राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आला होता दोन हजार चौदाच्या काँग्रेस स्थापनेसंदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांत हा दंतकथा संबोधून कोणी नाकारले आहे म्हणजे आपण जे सेफ्टी वॉल थेरी बघितली तर अशी थेरी नाहीये ही फक्त दंतकथा आहे असं कोणी म्हणलेलं आहे तर हे सुद्धा आपण बघितले की बिपिन चंद्र सर असं म्हणतात की ही दंतकथा आहे म्हणजे सुरक्षा झडप सिद्धांत वगैरे काही नाही तर आपण बघितलंय ले आपल्या लेक्चरमध्ये की लाला लसपत काय म्हणतात व्यमेशचंद्र बॅनर्जी काय म्हणतात आणि बिपिन चंद्र सर सुद्धा काय म्हणतात तर याचा आपला आन्सर आहे बिपिन चंद्र पुढचा प्रश्न बघू राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आला होता हा प्रश्न भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष व्यमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सेवेची कोणती उद्दिष्टे सांगितली तर खाली काही वाक्य दिलीत आणि याच्यापैकी आपल्याला त्यांनी सांगितलेले उद्दिष्टे ओळखायचे तर अ आहे भारतात सुधारणा घडवून आणणे आता हे तर चुकीचंच आहे कारण त्यावेळेस भारत हा कन्सेप्टच नव्हता त्यावेळेस ज्यावेळेस भारत कन्सेप्ट म्हणला म्हणजेच आपल्याला स्वातंत्र्याची मागणी केली त्यावेळेस एकोणीसशे एकोणतीस आलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूंनी चव्वेचाळीसाव्या अधिवेशनामध्ये ते मांडणी केली लाहोरमध्ये ओके त्याच्यामुळे पहिल्या अधिवेशनात तर हे शक्यच नाहीये ब मध्ये काय सांगितले राष्ट्रीय भावनेचा विकास करणे यस ते म्हणलेत की राष्ट्रीय भावनेचा विकास करायचा आहे क विधान काय सांगतंय देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे पण तिथे म्हणलंच नव्हतं ते असं त्यांचं उद्दिष्ट काही नव्हतंच त्याबद्दल आणि ड काय म्हणत आहे भारतीयांच्या ऐक्याचा विकास करणे यस आपण बघितले की जातीभेद वगैरे कमी करून ऐक्याची भावना मानांमध्ये मा रुजवायची आहे तर ब आणि ड हे आपला आन्सर राहील म्हणजे पुढचा प्रश्न हा प्रश्न सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरमध्ये मध्ये आला होता दोन हजार तेराला प्रिला तर या प्रश्नामध्ये असा आहे की सर एलन व्यूम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले त्यांनी प्रयत्न का केले हे बोललेलं आहे आपण त्यांच्याबद्दलचं बरंच माहिती जाणून घेतलेली आहे अ विधान आहे ते विचाराने उदारवादी होते बिलकुल तसं वाटत नाही ब मध्ये म्हणतात त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती असा पण कुठं उल्लेख नाहीये क मध्ये म्हणतात की त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवावे वाटत होते असा पण कुठं उल्लेख नाहीये ड म्हणतंय आहे ड विधान आहे त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभागी करावे वाटत होते हा हे ठीक आहे ड विधान बरोबर वाटतंय मला तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत हे विचारले तर पर्याय बघा पर्याय असे आहेत की अ आणि ब फक्त बरोबर तर ते पण पर्याय आपला आन्सर नाही आहे अ आणि क हे पण आपला आन्सर नाही आहे ड आपला एखादा ऑप्शन असता तर आपला आन्सर राहिला असतं बट ड एका पण ठिकाणी मेन्शन नाहीये त्याच्यामुळं पर्याय नंबर चार वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत हे आपला आन्सर राहील पुढचा प्रश्न बघू पी एस आय दोनार चौदा ला प्रश्न आलाय हा खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा पहिलं विधान आहे राष्ट्रीय सभेची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली बरोबर आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरलं हे चुकीचं आहे कारण पुण्यामध्ये भरणार होतं पण प्लगची साथ पसरली होती त्याच्यामुळे ते मुंबईला शिफ्ट झालं ओके तर आपला आन्सर तर भेटलाय आपल्याला पर्याय क्रमांक दोन तरी पुढचे विधान पण वाचून घेऊ तिसऱ्यामध्ये सांगताय तिसऱ्या विधानामध्ये राष्ट्रसभेचे जनक राष्ट्रीय सभेचे जनक ॲलन व्ह्यूम होते बरोबर आहे तेच जनक होते ॲलन व्युम आणि चौथं विधान असं आहे की इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रीय सभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती मी तुम्हाला हे म्हणलेलं आहे आपल्या आधी की आपण ज्यावेळेस राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट बघितलं तिथं तुम्हाला मी हे सांगितलं होतं की त्यांच्या न्याय न्याय प्रक्रियेवरती इंग्रजांच्या आपल्या राष्ट्रीय सभेच्या नेत्यांचा चांगला विश्वास होता ओके पुढचा प्रश्न बघू हा प्रश्न सेल्स टॅक्समध्ये आला होता दोन हजार चौदाला तर अविधान आणि ब विधान दोन दिलेत आणि योग्य विधान ओळखायचंय अविधान सांगते की काँग्रेसच्या अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणारे आद्य इंग्रज जॉर्ज यूल होते किंवा जॉर्ज यूल आहेत तर आपण बघितले अठराशे पंच्याऐंशी ते आपण अठराशे अठ्ठ्याऐंशी व्यवस्थित पाठ केले चार अधिवेशनं प्रत्येकाच्या आपल्याला माहितीसुद्धा असतील अठराशे पंच्याऐंशीचे कोण होते व्योमेशचंद्र बॅनर्जी होते त्यानंतर शहाऐंशीमध्ये कोण होते तर दादाभाई नवरोजी होते त्यानंतर सत्याऐंशीला तय्यबजी होते आणि अठ्ठ्याऐंशीला जॉर्ज यूल होते जे की पहिले परकीय व्यक्ती आहेत किंवा प पर नॉन भारतीय व्यक्ती आहेत युरोपियन व्यक्ती होते ते जॉर्जुल तर हे विधान तर योग्य आहेच ब विधान काय सांगतंय तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई येथे भूषवले तर हे चुकीचं आहे नावामध्ये कन्फ्यूज केलं त्यांनी सुरेंद्रनाथ नाहीये तिथं ओके व्यमेशचंद्र बॅनर्जी त्यांचं नाव होतं तर हे विधान चुकीचं आहे तर आपला आन्सर राहील ऑप्शन नंबर एक केवळ अयोग्य तर मित्रांनो या लेक्चरमध्ये मला तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं आय होप की एन्जॉय केला असेल बोर नसल झालं आणि व्हायला पण नाही पाहिजे कारण जर अभ्यास करताना बोर व्हायला लागलं आणि अभ्यास नकोसा वाटायला लागला की झालं मग पोस्ट बेस्ड काय नसते भेटत ते स्वप्न स्वप्नच राहतील ओके त्याच्यामुळं इंटरेस्ट हा आलाच पाहिजे नसल येत तर थोडासा क्रिएट करा स्वतःहून काहीतरी ट्रिक उडका स्वतःसाठी पुस्तकामधले असे काहीतरी इन्सिडंट वाचत जा त्यांच्यामध्ये झालेले काही भांडणं असतील ते वाचत जा ओके बऱ्याच नेत्यांची तुम्हाला पुस्तकांमध्ये हो भांडणं वगैरे पण बघायला भेटतील वाचायला भेटतील तर तसं काहीतरी वाचून थोडासा इंटरेस्ट ठेवायचा हिस्ट्रीमध्ये कारण मला स्वतःला सुद्धा आधी हिस्ट्री एकदम बोरिंग वाटायचं बट आता 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 म्हणजे जसं जसं मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आहे तर त्यावेळेसपासून मला हिस्ट्रीसुद्धा बरं वाटायला आहे ओके त्याच्यामुळे हिस्ट्रीमध्ये मजा येते आपल्या आधीच्या लोकांनी काय चुका केल्या आहेत हे उडकायला पण आधी मजा येते तर त्याच्यामुळे तुम्ही पण थोडासा इंटरेस्ट घेऊनच अभ्यास करायचा ओके okay? तर व्यवस्थित तुम्हाला ह्या गोष्टी तर तुम्हाला कळाल्या असतील की आता आपण या नॅशनल काँग्रेसमधून काय काय गोष्टी घेऊ शकतो आणि अभ्यास कसा करू शकतो ओके okay? तर या लेक्चरमधले अतिशय महत्त्वाचे पॉईंट होते ते सगळे तुम्ही आता नोट डाऊन करा आणि या लेक्चरला आणखीन एकदा बघा आणि त्यावेळेस सगळ्या प्रत्येक ठिकाणी पॉज घेत घेत त्या गोष्टी सगळ्या कव्हर करा ओके okay? तर मित्रांनो या लेक्चरमध्ये एवढंच बोलायचं होतं भेटूया पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सोबत तोपर्यंत तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलंय हे नक्की कमेंट करून कळवा लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा आणि काही डिमांड असतील काही सजेशन असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद